पचमौली पुलिस थाना अंतर्गत आने वाले इंदुरा चौक से एक हत्या का मामला उजागर हुआ है, जहां किसी अज्ञात ने मृतक का सर कुचलकर हत्या कर दी, जिससे स्थानीय क्षेत्र में हड़कंप मच गया है। दरअसल इंदौरा क्षेत्र के भंडार मोहल्ला में रहने वाला 40 वर्षीय मधुकर उर्फ मोंटू बागड़े पेशे से टाइल्स फिटिंग का काम करता था और उसकी पत्नी अपने 6 वर्षीय बालक समेत मधुकर से अलग रहती थी, जिसकी वजह से वो कुछ दिनों से मानसिक तनाव से जूझ रहा था, तो वही बड़ी मात्रा में नशे का आदी हो गया था। उसी बीच कल रात लगभग 12:30 बजे मधुकर नशे की हालत में इंदौरा चौक स्थित मंडपे क्लिनिक के दरवाजे पे आया और सो गया, जिसके बाद एक अज्ञात व्यक्ति आया और उसने मधुकर का जेब टटोला, जिसमें उसने कुछ न पाकर तलाशी तो छोड़ दी, लेकिन बाद में एक बड़े से पत्थर से मधुकर का सर कुचल दिया। ये घटना सीसीटीवी में कैद है, जिससे कयास लगाया जा रहा है कि हत्यारे और मृतक के बीच कोई कहासुनी या बहस हुई हो, जिसके चलते उसने इस वारदात को अंजाम दिया। बहरहाल आगे की जाँच पुलिस कर रही है, जिसकी जानकारी दी वरिष्ठ पुलिस निरीक्षक बापूराव राउत ने। बरोबर आहे, बीट मार्शल पेट्रोल करत असताना एक डॉक्टर मंडपे यांनी कंट्रोलला फोन केला होता। कंट्रोलने CFS दिला MDT की बीट नंबर 4 ही अशी घटना आहे, माणूस पडलेला आहे, रक्त निघालेलं डोक्यात। त्या ठिकाणी बीट मार्शल 4 यांनी जाऊन खात्री केली, त्यांनी आम्हाला फोनवर माहिती दिली, ड्युटी ऑफिसरला माहिती दिली, आम्ही घटनास्थळी जाऊन बघितलं। डॉक्टर मंडपे दवाखाना इंदोरा चौक ते 10 नंबर पुलिया, तर त्या ठिकाणी बघितले असता रक्ताचे थारड पडलेला आणि एका बाजूला वीट थोडा तुटलेला आणि त्याला पण रक्त लागलेला, याचा प्राथमिक अंदाज आम्ही आमच्या वरिष्ठांना दिली। एकंदरीत कोणीतरी अज्ञात इसमाने, तो पण अनोळखी होता, त्याचा कोणतरी खून केला, या माहितीद्वारे आम्ही आयकर बोलवली, त्याची सर्व अँगलने आम्ही माहिती घेतली, त्याचा फोटो व्हायरल केला आम्ही मृतकाचा, त्याचं ट्रेस झालं, त्याचं नाव मधुकर माणिक बागडे, वय 40 वर्ष, इंदोरा भंडार मोहल्ला गल्ली नंबर 6 असल्याचं निष्पन्न झालं। आम्ही त्याची माहिती काढली, त्याचा भावाला बोलवलं, भावाचा रिपोर्ट सुरू आहे, भावाचा मनोज माणिक बागडे, त्यांनी रिपोर्ट दिला आहे की भावाचा कोणाचं भांडण नव्हतं, पण तो त्यांना कोणतरी मारला असावा, अशा रिपोर्ट अशाच्या याच्यावरून आम्ही 302 गुन्हा दाखल करतोय आणि CCTV फुटेज वगैरे सर्व व्हेरीफाय करून आम्ही आरोपी शोधून अटक करण्याची कारवाई करू। तो मृतक झोपलेल्या त्या दुकानासमोर, डॉक्टरच्या दवाखान्यासमोर शेडमध्ये झोपलं दिसतोय आणि 5:30 ते 6 दरम्यान सकाळी एक माणूस येतोय, खिसे चेक करतोय, परंतु पैसे वगैरे काढलेले दिसत नाही, तर वीट उचलतो, डोक्यावर मारून निघून जातो। आता डोक्यावर नेमकं कोण मारत आहे, काय पार्श्वभूमी काय त्याला मारण्यामागे, हे तपासात निष्पन्न होईल, तपास सुरू आहे। NBCN न्यूज के लिए कॅमेरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ मनीष टेमरे की रिपोर्ट।